सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असून तो रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर नगरपालिका आणि पोलीस महसूल विभाग सर्व कार्यरत आहेत. या आम्हास आमचं मनुष्यबळ कमी पडत असल्याकारणाने अत्यावश्यक सेवेसाठी काही लोकांना पासेसचे वितरण नगरपालिकेमार्फत देण्यात आलेलं होतं. आज रोजी नगरपालिकेमार्फत आणि पोलीस दलामार्फत पंढरपूर शहरात शोध घेत असताना काही बनावट पासधारक फळ विक्रेते करत असताना आढळून आले. सदरबाबत अधिक चौकशी केली असता त्या इस्माने सांगितले की महावीर नगरमधील महेश जाधव हा 300 रुपयेमध्ये बनावट पास अशा प्रकारचे पास बनवून देत आहेत. त्याचबरोबर पोलीस पथक आणि नगरपालिकेचे अधिकारी लिपिक सर्व त्या ठिकाणी जाऊन धाड घातली असता त्याच्याकडे अशा प्रकारचे 10 बनावट पास आणि बनवणारी मशीन रंगीत झेरॉक्स मशीन ते ताब्यात घेतलं आणि सदर इस्माविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास बनावटीकरण आणि फसवून स्वतःच्या फायद्यासाठी पास विक्री आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सपोनी क्षीरसागर साहेब करत आहेत. डीव्हीबी स्क्वेअर मल्टिप्लेक्स इथे जिथे तुम्हाला अमेरिकन बेस्ड QAC साऊंड सिस्टमची सोय असणाऱ्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये पिक्चर आणि 3D पिक्चर्स मोठ्या स्क्रीनवर AC मध्ये बसून बघता येतील. डीव्हीबी मार्टमध्ये 10,000 प्रॉडक्ट्सवर प्रत्येक आठवड्यात अमेझिंग ऑफर्स आणि बिग डिस्काउंट मिळवा. अधिक माहितीसाठी संपर्क DVP Square, College Road, पंढरपूर.